नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ओसो मित्रांनो, तुम्ही लॉकडाऊनमध्ये घरीच असाल आणि आपल्या देशाचे लॉकडाऊनचे नियम पाळत असाल. तर मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे की आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या बाईकची काळजी कशी घेतली पाहिजे. मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळात आपली बाईक अशीच पडून असते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही बिघाड किंवा ती खराब नाही म्हणू शकत, पण नंतर ती चालू होताना प्रॉब्लेम. त्यासाठी आत्ताच्या आत्ता काही काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे मी काही टिप्स सांगणार आहे. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर पहिली टीप अशी आहे की तुम्ही बाईक कुठे लावता. तर बाईक अशा ठिकाणी लावावी की ती एक तर कुठेतरी अशी कवर असेल किंवा त्याच्या वरती कोणतं झाड वगैरे नसेल. जर झाड असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय होईल. दुसरा मुद्दा असा आहे की साफसफाई. बाईक साफ करताना एक तर पाण्यामध्ये शॅम्पू टाकून तुम्ही साफ करू शकता, किंवा एका मायक्रोफायबर क्लॉथने ती हलकीशी वरून पुसून घ्यावी. तर तिसरा मुद्दा असा आहे की इंजिन स्टार्ट. जेव्हा तुम्ही गाडीचं इंजिन स्टार्ट करते, 5 किंवा 10 मिनिटासाठी असंच सोडून द्या. त्यामुळे काय होईल, इंजिन हे गरम किंवा थोडं वॉर्म होईल आणि इंजिनमधलं किंवा गाडीमधलं जे ऑइल आहे ते सर्व पार्ट्समध्ये पसरलं जाईल. आणि इंजिन स्टार्ट केल्यावर तुम्ही बिलकुल रेव देऊ नका, त्यामुळे कसं इंजिनचे पार्ट्स बिघडण्याची खूप शक्यता आहे, कारण अचानक रेव केल्याने इंजिन लोड येऊ शकतो. पुढचा मुद्दा असा आहे की पेट्रोलची टाकी. तर बाईकच्या पेट्रोलची टाकी तुम्ही 5 मिनिटासाठी ओपन करून ठेवून द्या. त्यामुळे काय होईल की जी आतमधली जी अगोदरची हवा आहे ती बाहेर पडण्यास मदत होते. मित्रांनो, पुढचा मुद्दा हा आहे की चेन क्लिनिंग किंवा चेन ऑइलिंग. जर तुमच्याकडे कोणतंही म्हणजे बाईक ऑइल असेल किंवा चेन स्प्रे असेल तर तुम्ही चेनला ऑइलिंग किंवा स्प्रे करू शकता, किंवा ब्रश वगैरे असेल तर चेन स्प्रेइंग करू शकता. यामुळे चेन कशी तुमची गंजणार नाही आणि ती टिकून राहील. इथे मी ऑलरेडी चेन क्लिनिंग केलीच होती, त्यामुळे मला गरज पडली नाही. पुढचा मुद्दा आहे की बाईकची बटन्स. तर बाईकचे बटन्स हे तुम्ही ऑन ऑफ करून बघू शकता की तुमची हेडलाईट बरोबर चालू आहे की नाही, साईड लाईट चालू आहे की नाही, तसेच अजून काही तुम्ही लाईट्स लावले असेल त्याही तुम्ही चेक करून बघू शकता. तर मित्रांनो, पुढचा मुद्दा हा आहे की बाईकची वायरिंग. तर यामध्ये तुम्ही बाईकच्या सगळ्या वायर चेक करून घेऊ शकता एकदा, आणि तसेच त्यामध्ये लिव्हर म्हणजेच क्लच लिव्हर आणि ब्रेक लिव्हर हा चार पाच प्रेस करून त्याला फ्री करू शकता. तर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे की गाडीची हालचाल. तर लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला गाडी कुठे घेऊन जाता येणार नाही. जर तुमच्या एरियामध्ये जागा असेल तर तुम्ही 10-15 मीटर चालवू शकता, किंवा जागा नसेल तर तुम्ही गाडी 5 मीटर मागे किंवा 5 मीटर पुढे असं करून तुम्ही गाडीची हालचाल करू शकता, त्यामुळे तुमची गाडी फ्री राहील. पुढचा मुद्दा आहे की डबल स्टँड. ती नेहमी डबल स्टँडवर लावावी, कारण यामध्ये गाडीच्या टायरवर प्रेशर येणार नाही आणि प्रेशर न आल्यामुळे त्याच्यावर कोणती स्ट्रेच किंवा क्रॅक येणार नाही. आणि शेवटचं म्हणजे तुमची गाडी एक सेफ ठिकाणी पार्क करा जिथे घाण वगैरे होणार नाही. आणि कवर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, जेवढं तुम्ही गाडीला कवर करून नीट कवर करून ठेवाल तेवढी ती सेफ राहील. तर ह्या होत्या लॉकडाऊनमध्ये तुमच्या बाईकची काळजी कशी घ्याल यावर टिप्स. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्याकडे तुमच्या एरियात किंवा तुमच्या अरे मी चालू नाही केलं मला बोलतं.